महाविकास आघाडीची ही वज्रमोट नावाची जी सभा आहे, वज्रमोट म्हणजे सगळे मिळून एकत्रितरित्या येणाऱ्या काळात जे कोणी केंद्रात असेल, राज्यात असेल, सत्तेवर बसलेले आहे, लोकशाहीचा दिवसाढवळ्या मुडदे पाडले जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचं राज्य या महाराष्ट्रात राहिलं नाही, शेतकऱ्याला या महाराष्ट्रात न्याय मिळू शकत नाही. मुंबईहून अनेक कार्यालय गुजरातला चालली, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला चालले, आणि या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. त्यात पहिली सुरुवात ही संभाजीनगरातून होतीये, ज्या मैदानावर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा या संभाजीनगरातील नव्हे तर मराठवाड्यातील जनतेला संबोधित केलेलं आहे, असं हे ऐतिहासिक मैदान आहे. आणि असा या ऐतिहासिक मैदानावर माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय अजितदादा पवार आणि माननीय नाना पटोले आज मार्गदर्शन करणार आहे. मला असं वाटतं येणार काळात महाराष्ट्रात जे परिवर्तन होणार आहे, जे भारतीय जनता पार्टी असेल, आमच्यातले गेलेले काही गद्दार लोक असतील, यांना घेऊन जे सरकार जनतेच्या विरुद्ध फक्त घोषणाबाद सरकार या महाराष्ट्रात काम करतंय, वाटतं त्याला एक जोरदार उत्तर या सभेतून मिळेल. आजच्या सभेमध्ये काय पार्श्वभूमी, काय फॉर्म्युला ठरले? एकतर ही सभा तशी पाहायला गेली तर मराठवाड्याची सभा आहे. मराठवाड्यातून तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी या सभेला येणार आहे, परंतु जनता ही संभाजीनगरची जास्त मोठ्या प्रमाणावर येणार आहे. आणि या सभेत टेंटेटिव्हली तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते, तीन नेत्याच्या नावाची तर घोषणा ऑलरेडी आहेच, माननीय उद्धवजींचं प्रमुख मार्गदर्शन आहे, अजितदादांचं आहे, नाना पटोलेंचं आहे, त्याच्याशिवाय अशोकराव चव्हाण या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजयजी मुंडे आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांतजी खैरे, ही तिन्ही पक्षाच्या वतीनं मार्गदर्शन करणार आहेत. या सभेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य ठरेल की या सभेमध्ये कोणतेही हार, तुरे, शॉल, स्वागत होणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, या सभेत जी लोकशाही आज भारतीय जनता पार्टीनं देशात, राज्यात धोक्यात आणलेली आहे, येणार काय ती राहील का नाही राहील अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणून लोकशाही जी निर्माण केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं, या घटनेचं पूजन आजच्या या सभेत महाविकास आघाडीचे तिन्ही नेते करणार आहे. हे पूजन म्हणजे संविधान बचाव नाही, तर जे संविधान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, या संविधानाचं संरक्षण करण्याची भूमिका आजच्या सभेतून व्यक्त केली जाणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं बॅनर लावलेले आहे, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, परंतु शिवसेनेची गद्दाराची गँग तर झालेली आहे ना, हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे. स्वतःला शिवसैनिक काय म्हणून घेतात, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्ष फोडलेला आहे, अशा लोकांनी मला असं वाटतं शिवसेना प्रमुख काय म्हणत होते हे सांगण्याची आवश्यकता नाही. गद्दारी आणि भ्रष्टाचार आणि खोकेबाज लोकांनी शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही. एकाच वेळेस 5 वाजता सायंकाळी तिकडे रॅली पण निघणार आहे आणि सभा निघणार आहे, या पक्षाचं प्रचंड गर्दी असणार आहे याच भागामध्ये. तर तुम्ही काल परवा जी भीती व्यक्त केली त्या दृष्टीनं काही पोलिसांची सूचना केली काय, त्याच्या त्या संदर्भातलं काय तुमचं? असं काही नाही, ज्याला त्याला कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे, परंतु महाविकास आघाडीच्या सभेला एक विराट जनसागर लोटणार आहे. भारतरत्न ज्यांना द्यावं अशी मागणी शिवसेनेनं सातत्यानं केली, डॉक्टर विदा सावरकर यांच्याविषयी सन्मान यात्रा निघणार आहे असं ऐकलं. रस्त्यावर एक छोटंसं स्टेज लावलेलं आहे, 100-200 लोक जाणार बसतील एवढी व्यवस्था केली, त्याची या सभेची कुठं तुलना होणार आहे? काही आवश्यकता नाही यांच्या सांगण्यावर. सावरकरांना अभिवादन भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावर करण्याची गरज नाही. सावरकर आमच्या मनात आहे, दिखावा शिवसेना करत नाही. ज्या ज्या वेळेस सावरकरांच्या विषयी
ज्यावेळेस एकदा मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांच्या ओळी हटवल्या होत्या त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने देशात शिवसेनेनं एक हाहाकार माजवला होता आणि ते ओळी पुन्हा लिहायला भाग पाडलं. त्यामुळं या चिल्लर लोकांनी शिवसेनेला सावरकर काय सांगण्याची गरज नाही. पण कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एक यातून असं आहे की राहुल गांधींनी सावरकर तरी सुद्धा शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. मला असं वाटतं तुम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ऐकली नसेल मालेगावची, ती जरा कान खोलून तुम्ही सगळ्यांनी ऐका. उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेसला आणि सावरकरांविषयी काय भूमिका मांडलेली. मुक्ती मोहम्मद सहीबरोबर उभं राहायला चालतं का? महबूबा मुक्ती बरोबर जो संघ मुक्त भारत मोदी मुक्त भारत असे म्हणत होते नितीश कुमार, त्यांच्याबरोबर उभं राहायला चालतं का? त्यांना प्रश्न नाही विचारत तुम्ही लोक, आम्हाला प्रश्न विचारता. तीन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरती नेत्यांना काही सूचना दिलीत का की बाबा सभेतल्या वक्तव्यांमुळे पुन्हा वाद निर्माण होणार नाही किंवा कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही असं काही सामंजस्याने ठरवलंय का किंवा तुम्ही तशी भूमिका मांडली काही आयोजक म्हणून? बिलकुल मांडलेली आहे ही सभा सामंजस्याने शांततेत विचाराचं एक मला असं वाटतं आदान प्रदान या सभेतून होणार आहे. त्यामुळं ही सभा शांततेत होईल तशा सूचना सर्व येणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेला देण्यात आलेल्या आहे. त्यामुळं ही सभा सुरळीत होईल शांततेत होईल याच्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. विरोधक असं म्हणतात की सोबत युती करतात, मात्र तुमच्यासोबत युतीत असताना सभेचं त्यांना निमंत्रण येत नाही, संविधानाचं पूजन करतात मात्र प्रकाश आंबेडकरांना नातवांना बोलवत नाही. संविधान काही कोणाची मालकी नाहीये. संविधानाची मालकी या हिंदुस्थानातल्या जे काही शे 200-225 कोटी लोक आहेत त्या संविधानाचे मालक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या. आणि शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांचं अलायन्स झालेलं आहे, यांची युती झालेली. अजून महाविकास आघाडी वंचित आणि शिवसेना एकत्रित होण्याच्या विषयाला चर्चा चालू आहे, त्याविषयी सुद्धा येणार काय सकारात्मक निर्णय होणार आहे. त्यामुळं ज्यांनी शिवसेनेशी अलाय केलेलं आहे हे घटक जरी शिवसेनेसोबत असले तरी आत्ताच्या घडीला महाविकास आघाडी आहे, येणाऱ्या काळात मला वाटतं वंचित आघाडी सुद्धा याच्यामध्ये असेल. विरोधकांकडून अशी एक बोलणी होते की आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये गद्दार खोके या पलीकडे काहीच नाही झालं, आजच्या सभेतले काय काय मुद्दे असतील ज्यामुळं ही सभा एक वेगळं काहीतरी सांगून जाईल? गद्दार नाही का मग ते खोके घेतले नाही का त्यांनी? सांगा आम्ही घेतले नाही खोके, मग आम्ही सांगू कुठून मिळाले कसे मिळाले. पण यांनी फक्त सांगून दाखव की आम्हाला मिळालेले नाही खोके आणि गद्दारी केलेलीच आहे. ज्या पक्षाकडून निवडून आले, ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढले, ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला पक्षाचं तिकीट दिलं, त्याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विरोधात तुम्ही गेले, मग गद्दार नाही तर काय तुम्हाला काय खुद्दार म्हणायचं? तुम्ही गद्दार आहात, गद्दारच राहणार. मला असं वाटतं या जन्मात तुमच्या कपाळावरचा गद्दाराचा ठसा कधीही मिटणार नाही. काय मुद्दे असतील असं सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे? महाराष्ट्राला नाही, मला असं वाटतं देशात अशा पद्धतीनं प्रेरणा सगळे राजकीय पक्ष घेतील. कारण येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला हटवायचं असेल तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडी आपल्यातले छोटे मोठे जे काही असेल भेद मतभेद बाजूला सारून एकत्रित काम करते, मला वाटतं देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना सुद्धा अशा प्रकारचा हा संदेश असेल. राहुल गांधींचा राग आहे आणि त्यामुळेच त्यांचं फोटो टाकून सोडण्यात आलं असं काही आहे का? आता तुम्ही फक्त तुम्हाला राहुल गांधी दिसतात, मग तुम्ही सुप्रिया सुळे का नाही विचारले, जयंत पाटील का नाही विचारले, मग काँग्रेसचे अध्यक्ष तर खरगे ते का नाही विचारत तुम्ही? तुम्ही लोक काड्या करता. मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष का नाही विचारले तुम्ही? मग तुम्ही काड्या करता, तुम्हाला काड्या करायची सवय. नीट बघा पोस्टर सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते टाकलेले. आम्ही टाकलं, आम्हाला सोनियाजी गांधी शरद पवार आणि शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च नेते आहेत, बाकीचे नेते खाली आहेत त्यांच्या.
खालचे कोणी असले काय नसले काय हा महत्त्वाचा जसं आमचा शिवसेनेत बाळासाहेब असले उद्धवसाहेब असले संपला आमचा विषय तसंच आमचं असतं तसं सोनिया गांधी असल्या पूर्ण काँग्रेस आलेली आहे तुम्ही मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचा फोटो ने का विचारत नाही मला विचारा ते नाही विचार तुम्ही राहुल गांधीचा विचारता नाही नाही तुम्ही राहुल गांधीचाच का विचारता हा माझा प्रश्न आहे मग सुप्रिया ताई सुळे राष्ट्रवादीचे नेते आहेत मग राष्ट्रवादीचे आणखी बरेच नेते प्रफुल्ल पटेल आहे अनेक नेते त्याचं का नाही विचारत तुम्ही पण तुम्ही राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी अरे राहुल गांधी तर खरं तर देशात राहुल गांधी तर देश राहुल गांधी तर देशात हिरो झालेले आज राहुल गांधी लोकसभेचं सदस्यत्व रद्द करून ज्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली देश एकत्रित करण्याचा प्रयत्न केला त्या राहुल गांधीची भीती आज सरकारला वाटते म्हणूनच त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं राहुल गांधी आहेत पोस्टरवर येतील आजच्या सभेत येतील येतील म्हणजे येतील म्हणजे बोलण्यात येतील ना बरोबर सर दुसरं तुम्ही म्हणलात तसं त्याबद्दलच एक प्रश्न विचारतो सुधाकरांच्या खाली आदित्य ठाकरेंचा फोटो आहे बरोबर सोनिया गांधींच्या खाली त्यांच्या मुलाचा फोटो आहे मात्र पवार साहेबांच्या खाली त्यांच्या मुलीच्या ऐवजी अजित पवारचा फोटो लागला काय सांगायचं हे प्रमुख नेते प्रॉमिनंट म्हणून टाकलेला आहे जे जे त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या अशा पद्धतीनं लावलेला आहे सगळ्याच पक्षात आता सगळ्या पक्षात खूप नेते असतात का सगळ्यांचे थोडे फोटो टाकत असतात बिलकुल आतापर्यंत सगळे विक्रम मुळीत निघणार सभा विक्रमी विराट 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 होणार दादा स्पेसिफिक एक प्रश्न असा आहे एमव्हीएम म्हणजे महाविकास आघाडीचे सहा नेते कुठल्या मुद्द्यावर बोलतील आणि काय काय मुद्दे असतील यामध्ये सांगितलं परत असं भाषण काय आधी सांगत असेल मग लोक ऐकायला येतील का भाषण जे बोलायचं असेल आणि मी काय स्क्रिप्ट लिहून देणार आहे का मोठे नेते ते त्यांच्या त्यांच्या मनानं बोलतील आणि काय असं भाषण आधी सांगत असतात की काय हे काय छापील भाषण थोडी बाबा हे भाषण आज करणार आहे या गोष्टीसाठी आउटपुट आउटपुट दादा म्हणजे या सभेतून आउटपुट ही प्रेरणा आता तुम्ही ना देश प्रेरणा घेईल बिलकुल तसं काहीतरी विषय असतील ना मला वाटतं सभा ऐकल्यानंतर पुन्हा आपण भेटू पुन्हा आपण बोलू तुम्हाला मुद्दे कळतील मी तिथेच बोलल तुमच्याशी सह्याद्रीची उंची म्हणजे